जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र त्यांचे मी आभार मानतो। खास करून आमिर खान यांना मी फक्त सांगितलं की असं असं ट्रेलर रिलीज आहे आणि आमिर यायला पाहिजे। हो, त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो बिंगतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। मी तसेच माझे मित्र राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी कधी काही अडथळे आले किंवा काही काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष, राजकुमार हिरानी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेममधनं मार्ग काढून आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे। त्याबद्दल त्या तिघांचेही मी आभार, आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला जी काही मदत केली त्याबद्दलही त्यांच्या सर्वांचे आभार। अविनाश गोवारीकर यांनी या चित्रपटाचं फोटोशूट प्रेशरमध्ये का असेना पण केले, पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं, तर अविनाश चे देखील आभार। माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज ते इथे आलेले आहेत, अनेक माझे मित्रमंडळी इथे आलेत। साजिद नारियादवाला मी खरं सांगायचं म्हणजे 2000 साली मी मुद्दामून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून मी सांगणार आहे। 2000 साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळं सुरू होतं राजकारण त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्सचा गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण, मला जायचंच नाही त्या राजकारणामध्ये, पुढे काही करायचंच नाही, मला इच्छाच नाही मला, आणि मला असले काहीतरी गोंधळ बिंधळ घालून मला काही करायचं नाही, मी राजकारण हळूहळू सोडून देतो, मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते, काही करायचं नव्हतं। त्यावेळेला मी साजिद नारियादवाला आणि मी आम्ही अनेक तासात भेटायचो बोलायचो, आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची, आपल्याला मला फिल्म सुरू करायची, मला फिल्म प्रोड्यूस करायची वगैरे वगैरे। एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नारियादवाला आहेत। हे एक त्यांचं अंग आहे। नाही, त्यांनी मला फक्त एकदाच एकच गोष्ट सांगितली की राजभाई मैं प्रोड्युसर हूं, प्रोड्युसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है, क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है, राज ठाकरे प्रोड्यूसर बन के वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा। आप जहां पे हो आप वहां पे रहो, फिल्में तो बनती रहेगी, आगे भी बनाएंगे, अभी भी बनाएंगे। आणि त्याच्यानंतर मग परत मी राजकारणामध्ये इन्वॉल्व्ह झालो, मग परत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि आज इतक्या वर्षांनी आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्विनी पंडित भेटल्या, साजिद वाड्या मला तर होतेच, आणि या सगळ्याच्या तर मराठी फिल्म, मराठी चित्रपट, उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनत आहेत, परंतु ज्या प्रकारचे इतर रिजनल फिल्म्स ज्या प्रकारच्या मोठ्या होताना दिसत आहेत त्याप्रकारे आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं, मोठी बनवणं ही गरजेची आहे, आवश्यक आहे असं मला आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं आणि त्याच्यामधनं ही एक एक नंबर नावाचं चित्रपट आज उभा राहिला। इथे केदार शिंदे आलेत की नाही मला माहिती नाही, आलेत का केदार शिंदे, परंतु मी त्यांचेही देखील आभार मानेन कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं, त्यांनी सांगितलं की हा हे त्या टायटल असावं। आज इथे टीममध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली, आज अजय अतुल इथे आहेत, अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांगणार, किती वर्ष आपण एकत्र काम करतोय त्याला काय, अजय आणि अतुल यांना मी त असं म्हटलं की ताक पण कळते आणि ताडी पण कळते, हा म्हणजे चांगलं चांगलं करायचं गाणं का झिंगवालं करायचं गाणं, दोन्ही गोष्टी त्याला पटकन कळते। त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासून जे मित्र आहेत ते आज या प्रोडक्शन कंपनीचे ते देखील एक साथीदार आहेत,
त्याच्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो. आज त्याचे चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप इथे बसलेले आहेत. त्याचे कथा ही तेजस्वी पंडित आणि धैर्य या दोघांची असली तरी या सगळ्या गोष्टीला एक दर्जेदार वळण त्यांचे लेखक अरविंद जगताप आणि आमचा विनायक, कुठे विनायक, हां चष्मा, अरे उभे राहून नमस्कार तर लोकांना, या दोघांनी प्रचंड मेहनत घेतली, अजूनही घेतात. आमचे जोशी इथे बसलेले आहेत, त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली. आज अनेक लोक आहेत. राजेश मापुसकर, राजेश मापुसकरांना ज्यावेळेला पहिल्यांदा कथा ऐकवली, एक प्रत्येकाचा एक झोन असतो चित्रपट करण्याचा, एक काय म्हणतो आपण त्याला, एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी या प्रकारे मी चित्रपट करेन. तर मी ज्यावेळेला कथा ज्यावेळेला त्यांना ही सगळी ऐकवल्यावरती म्हटलं राजेश झेपेल ना, ते बोलले नक्की झेपेल. आणि मगाशी जरी ते सांगितलं त्याप्रमाणे खरंच येते. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझाही आहे एका लाईनवरती ते सगळेजण सगळ्या टीम आतमध्ये शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी इथे केलेली आहे. माझे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत, त्यांचंही या चित्रपटामध्ये मोठं काम आहे. त्याच्यानंतर आमचे राया भावे आले की मला माहिती नाही, राया भावे असतील, आमचे पुष्कर श्रोत्री असतील, अनेक जण आहेत. माफ करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित भुरे इथे आहेत बसलेले. संजय मेमाणे, मेमाणेंना मी खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वगैरे, आणि मेमाणे देऊ अर्थातच ते उत्तम डीओपी आहेतच, परंतु मी काही त्याला त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अपेक्षा आहे. अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे त्याबद्दल मी आजच्या दिवशी मी जरा दिलगिरी व्यक्त करतो, नंतर सांगू नका. परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे. तेजस्विनी, धैर्य हे सर्व, राजेश मापुसकर, अजय अतुल हे सर्व, दुसरे आमचे कुणाल करण ते देखील एक, त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं केलेलं आहे, त्यांचे देखील आभार मानतो. आणि या चित्रपटाची सगळी टीम, या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मराठीमधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक अशा अपेक्षा बाळगतो. झीने आम्हाला जी साथ दिली, सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतला आहे. सगळ्या गोष्टी आज झी करत आहे, झी स्टुडिओज करत आहे, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा, मी जाहीर त्यांची आभार मानायला तयार आहे. अरे वर्धा भाभी ह्याच इकडे आहेत. मगाशी आमिरने साजिदभाईंना विचारलं की वर्धा, तर बोले हा प्रोड्युसर आहे, तर बोले क्यों, बोले पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. ट्रेलर देखने के बाद पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. वर्धा भाभी तुमचे देखील मनपूर्वक आभार, सगळ्या अख्ख्या टीमचे आभार, धन्यवाद.